नमस्कार, मी प्रशांत सोनार. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. शरीरातला महत्त्वाचा एक भाग म्हणजे आपलं हृदय, आणि हृदय निरोगी असणं म्हणजेच हृदयाचं आरोग्य जपणं हे आजच्या घडीला खूप महत्त्वाचं आहे. पण लठ्ठपणा हा हार्ट फेल्युअरचा धोका वाढवण्यास कारणीभूत ठरतो असं मानलं जातं. आपल्या भारताबरोबर इतर देशात देखील ही समस्या मोठ्या प्रमाणात आढळते. गावापासून मोठ्या शहरांमध्ये यांचं प्रमाण खूप असतं. त्यामुळे काही आजार डोकं वर काढतात, जसं की हाय बी पी असेल, ब्लड शुगरची समस्या असेल. आणि म्हणूनच आजच्या आपल्या या कार्यक्रमात तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत की लठ्ठपणा हा धोका ठरतो का, तो कसा ठरतो, कोणती लक्षणं यामध्ये असतात, उपचार पद्धती या संदर्भात कोणत्या आहेत, प्रतिबंधात्मक उपाय कोणते केले जावेत, यासाठी आपल्यासोबत तज्ज्ञ मार्गदर्शक आपल्याला लाभलेले आहेत. यामध्ये आहेत डॉक्टर अनूप महाजनी, डॉक्टर गौतम रेगे, डॉक्टर योगेश सोलंकी. आपल्या सर्वांचं या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. डॉक्टर अनूप महाजनी हे MBBS MD मेडिसिन DNB कार्डिओलॉजी आहेत. त्यांनी DCCM जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी USA केलेलं आहे. ते इंटरवेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून प्रसिद्ध आहेत. हार्टमेट ॲडव्हान्स कार्डियाक क्लिनिक खारघर नवी मुंबई यामध्ये ते कार्यरत आहेत. डॉक्टर गौतम रेगे हे MBBS आहेत. FSCAI USA म्हणून त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर ते ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे येथे कार्यरत आहेत. डॉक्टर योगेश सोलंकी जे MD आहेत, DNB कार्डिओलॉजी आहेत. SCAI USA त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. इंटरवेन्शनल कार्डिओलॉजिस्ट एक्सेलास क्लिनिक मुलुंड मुंबई यामध्ये ते कार्यरत आहेत. तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. डॉक्टर अनूप महाजनी, लठ्ठपणामुळे हार्ट फेल्युअरचा धोका वाढतो का आणि तो कसा वाढतो? लठ्ठपणा ही सध्या सगळ्यात गंभीर समस्या आहे. तर लठ्ठपणामुळे डायबिटीस लागणं किंवा ब्लड प्रेशर लागणं हे खूप कॉमन झालेलं आहे. तर डायबिटीस, ब्लड प्रेशर, त्याच्याबरोबर कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही रक्तात वाढणं आणि त्याच्यामुळे हृदयामध्ये ब्लॉकेजेस होणं आणि हृदयामध्ये झालेल्या ब्लॉकेजेसमुळे हार्ट अटॅक येणं किंवा हार्टचं पंपिंग कमी होणं हे खूप कॉमन गोष्ट आहे. त्याच्याबरोबरच लठ्ठपणामुळे एक इन्फ्लामेशन नावाचा प्रकार असतो की ज्याच्यामध्ये रक्तवाहिन्या आतनं खराब होतात आणि त्या खराब झाल्यामुळे सुद्धा त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस होणं किंवा लठ्ठपणामुळं घोरणं हे एक खूप कॉमन समस्या आहे की घोरण्यामुळं सुद्धा हृदयाचे ठोके वाढणं, हृदयाला सूज येणं, त्याला मेडिकल भाषेमध्ये लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी असं म्हणतात, त्याच्यामुळं हृदयाचं पंपिंग कमी होणं किंवा हृदयाची रक्त घेण्याची क्षमता कमी होणं आणि याच्यामुळे सुद्धा हार्ट फेल्युअर होण्याची शक्यता असते. डॉक्टर गौतम रेगे, तुम्हाला मला प्रश्न असा विचारायचा आहे की बॉडी मास इंडेक्स म्हणजे BMI आणि हार्ट फेल्युअरचा धोका यांच्यातील परस्पर संबंध काय आहे? थँक्यू. सो बॉडी मास इंडेक्स म्हणजे आपले जे वजन आहे आणि हाईट ह्याचा रेशियो. नॉर्मली आपल्याला ते 18-24 मध्ये पाहिजे. 24 वर जर असेल तर याचा अर्थ की वजन जास्ती आहे आणि 30 वर जर असेल तर वजन बरंच जास्ती आहे. सो BMI म्हणजे वजन जेवढं जास्ती तेवढा BMI हा रेशो वाढत जाणार आणि जेवढा BMIचा रेशो वाढत चाललाय तेवढा हार्टवरती रिस्क पण वाढत जातं. हे कसं वाढतं? कारण जेवढं आपलं वजन वाढत जातं तेवढंच रुग्णाला BP होणं, शुगर होणं, कोलेस्ट्रॉलची लेवल वाढणं आणि त्यामुळे हार्टमध्ये ब्लॉकेजेस होणं ह्याची शक्यता वाढते. हार्टमध्ये ब्लॉकेजेस झाले की त्याच्यामुळे हार्टमध्ये अटॅक येणं आणि त्या अटॅकमुळे हार्टचं फंक्शन कमी होणं हे होतं आणि ते झाल्यावरती हार्ट फेल्युअर होतं. हार्ट फेल्युअर म्हणजे काय की हार्टला जर रक्त पुरवठा पेलवत नाही आहे तर त्याच्यामुळे होणारा दम किंवा त्रास ह्याला हार्ट फेल्युअर म्हणतात. सो लठ्ठपणा जेवढा जास्ती तेवढा हार्ट फेल्युअरचं रिस्क जास्ती. डॉक्टर योगेश सोलंकी, भारतीयांमध्ये विसेरल फॅट हे जास्त असल्याचं म्हटलं जातं. मुळात हे फॅट म्हणजे काय आहे आणि या फॅटमुळे हार्ट फेल्युअरच्या धोक्यात कोणती भूमिका बजावली जाते? नमस्कार. फर्स्ट ऑफ ऑल, विसेरल फॅट म्हणजे ते शरीरातील अंतर्गत अंगाभोवती जी साठलेली चरबी. हे फॅट जर जास्त प्रमाणात असले तर त्याचा दुष्परिणाम लिव्हर, किडनी आणि हृदयावरती पण पडू शकतो. तर विसेरल फॅट वाढल्यामुळे हृदयाच्या फेल्युअरचा धोका वाढू शकतो. विसेरल फॅटमुळे मेनली इन्फ्लेमेटरी हार्मोन्स आणि मॉलिक्युल रिलीज होतात. ते हृदयाच्या पेशीवरती ऍक्ट करतात आणि त्याच्यामुळे हृदयाची कार्यक्षमता कमी होते आणि हार्ट फेल्युअरचा धोका वाढू शकतो. सेकंड थिंग, विसेरल फॅटमुळे हार्मोनल इम्बॅलन्स होतो. तो स्ट्रेस हार्मोन वाढवतो आपल्या बॉडीमध्ये, त्याच्यामुळे आपल्या शरीरात ते कोलेस्ट्रॉलचं जे प्रमाण असतं ते वाढतं. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यामुळे आपल्या शरीरातील रक्तवाहिनीमध्ये ते जमा होतं
आणि रक्तवाहिनी बंद होऊन जातात, त्याच्यामुळे हार्ट अटॅक येतो. हार्ट अटॅक आल्यामुळे ते हार्ट फेलियर मध्ये पेशंट जातो. थर्ड थिंग आहे की ते विसरल फॅट मेटाबॉलिक सिंड्रोम क्रिएट करतो. मेटाबॉलिक सिंड्रोम काय आहे? डायबिटीज आणि हायपरटेन्शन. त्याच्या साधारण भाषेमध्ये आपण म्हणतात मधुमेह किंवा उच्च रक्तदाब. जर हे दोघेही हार्ट फेलियर मध्ये खूपच मुख्य प्रमुख भूमिका बजावत आहे, त्याच्यामुळे हार्ट फेलियरचा रिस्क पण वाढतो. तर अशा प्रकारे विसरल फॅट हार्ट फेलियरच्या धोक्यात हार्ट फेलियरचा धोका क्रिएट करतो. डॉक्टर अनुप, हार्ट फेल्युअरची सामान्य लक्षणं कोणती ज्याबद्दल लोकांनी जागरूक असावं? हार्ट फेल्युअरचं पहिली लक्षण म्हणजे धाप लागणे. जेव्हा तुम्ही चालत असता किंवा जिने चढत असता अचानक धाप लागणे किंवा जास्त अंतर चालू न शकणे किंवा झोपल्यानंतर खूप जास्त खोकला येणे किंवा झोपल्यानंतर अचानक श्वास घेण्यासाठी झोपेत न उठणे किंवा झोप मुडवणे, जेवण कमी जाणे, पोट गच्च वाटणे, पायाला सूज येणे, हे सगळ्यात कॉमन सिम्टम असतात. त्याच्यानंतर सुद्धा छातीमध्ये धडधड होणे, कधी छातीमध्ये दुखणे, हे सुद्धा हार्ट फेल्युअरचे सिम्टम असू शकतं. त्याच्यानंतर हार्ट फेल्युअरमुळं किडनीला रक्त सप्लाय कमी होतो, त्याच्यामुळं कधी कधी किडनीचे घटक वाढतात आणि यामुळे सुद्धा मळमळणं, उलट्या होणं असंही होऊ शकतं. हार्ट फेल्युअर जर हृदयाच्या ठोक्यांच्या प्रॉब्लेम्समुळं जर झालेला असेल तर त्याच्यामध्ये मेंदूला रक्त सप्लाय कमी झाल्यामुळं कन्फ्युजन होणे, डिझीनेस वाटणे, ब्लर विजन येणे, या गोष्टी सुद्धा हार्ट फेल्युअरचे लक्षण असू शकतात. डॉक्टर गौतम, तुमच्याकडे मला असा प्रश्न घेऊन यायचा आहे की हार्ट फेल्युअर असलेल्या रुग्णांमध्ये वजन कमी केल्याचे फायदे कोणते दिसू शकतात, या संदर्भात आम्हाला काय मार्गदर्शन कराल? तर एकतर वेट कमी करणं हे हार्ट फेल्युअरमध्ये खूप महत्वाचं असं इंडिकेशन आहे, कारण वजन कमी केल्याने हृदयावर जे परिणाम होतात, नेमली की हृदयावरचा ताण जो असतो तो कमी होतो, म्हणजे हृदयाचा लोड कमी होतो, प्लस हृदयाची जाडी एक असते बीपी कंट्रोल झाल्याने ती कमी होते, त्याच्यानंतर हार्टचं फंक्शन आणि हार्टची क्षमता हीही इम्प्रूव्ह होण्याची शक्यता असते. युजली हे वजन कमी करण्याचे 3-4 पद्धती असतात. एकतर डाएट मधनं कमी करणं किंवा मेडिसिन मधनं कमी करणं किंवा व्यायाम करून कमी करणं आणि लास्टली बेरियाट्रिक सर्जरी, म्हणजे पोटाची सर्जरी करून वजन कमी करण्याची क्षमता. सो हे सगळं जर होत असेल तर हार्ट फेल्युअरवरती बराच पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो आणि त्याच्यामुळे ओव्हरऑल क्वालिटी ऑफ लाईफ आणि ओव्हरऑल कपॅसिटी ही इम्प्रूव्ह होते. डॉक्टर योगेश, हार्ट फेल्युअर रोखण्यासाठी फिजिकल ऍक्टिव्हिटी किती महत्वाची आहे, याचं आपल्या जीवनातील महत्व काय आहे? फिजिकल ऍक्टिव्हिटी खूपच महत्वाची गोष्ट आहे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात. तर फिजिकल ऍक्टिव्हिटी शारीरिक व्यायामामुळे काय होतं, तुमचं वजन कमी होतं. वजन कमी झालं तर हे विसरल फॅट कमी होणार. विसरल फॅट कमी झालं तर इन्फ्लेमेटरी मॉलिक्युल्स कमी होतात शरीरामध्ये आणि त्याच्यामुळे आपल्या हृदयाची कार्यक्षमता वाढते. सेकंड थिंग, तुमची हृदयाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी काही एक्सरसाइज आहे, जसे की स्विमिंग आहे, सायकलिंग आहे, जॉगिंग आहे, त्याच्यामुळे तुमचं हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब कंट्रोलमध्ये येतं आणि हृदयाचे ठोके पण नियंत्रित मध्ये राहतात. त्याच्यामुळे हृदयाची कार्यक्षमता वाढते आणि हार्ट फेलियरचा रिस्क खूपच कमी होऊन जातो. थर्ड थिंग आहे की ते आपल्या गुड हार्मोन्स असतात, त्याला इन्शुलिनला इन्क्रीज करतो फिजिकल एक्सरसाइज. त्याच्यामुळे काय होतं की तुमच्या डायबिटीज कंट्रोलमध्ये असतो. हा डायबिटीज हा एक स्लो पॉइजनिंग आहे बॉडीमध्ये. जर ते कंट्रोलमध्ये असतात तर तुमच्या कोलेस्ट्रॉल वगैरे पण कंट्रोलमध्ये राहतात आणि कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहिला तर तुमच्या ते रक्तवाहिनी बंद नाही होणार आणि तुम्हाला ते हार्ट फेल्युअरचा धोका होणार नाही. तर अशा प्रकारे शारीरिक व्यायाम खूपच महत्वाची गोष्ट आहे. प्रत्येक व्यक्तीने ऍटलिस्ट 150 मिनिट एका आठवड्यात ऍक्टिव्हिटी करायलाच पाहिजे ऍज पर द रिकमेंडेशन फ्रॉम द कार्डिओलॉजी सोसायटी. तर अशा प्रकारे तुम्ही शारीरिक व्यायाम आणि तुमच्या हार्ट फेलियरचा धोका कमी करू शकतो. डॉक्टर अनुप, बऱ्याच वेळा आपण झोपेबद्दल बोलत असतो, अपुरी झोप, अनियमित झोप, ही या बाबतीत धोकादायक ठरू शकते का? बरोबर, हा खूप उत्तम प्रश्न आहे, कारण की बऱ्याच रिसेंटली हे सगळे आर्टिकल झालेले आहेत आमच्या मेडिकल जर्नल्समध्ये की झोप आणि हृदयविकार ह्याचा काही संबंध आहे का. तर हो, जरूर आहे. प्रत्येकानं किमान 7 ते 8 तास झोपणं आवश्यक आहे किंवा जितके तास की तुम्हाला उठल्यावर फ्रेश वाटलं पाहिजे अशी ही झोप येणं फार आवश्यक आहे. झोप कमी असणं ह्याच्यामुळं स्ट्रेस वाढतो, स्ट्रेस जास्त असल्यामुळं झोप कमी येणे, हे विशेष सायकल आहे. तर आपण या चक्रामध्ये अडकतो
आणि त्याच्यामुळे स्ट्रेस पण जास्त राहतो आणि झोपही कमी येते आणि याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढणं, याच्यामुळे हृदयात ब्लॉकेज होणं, अचानक हार्ट अटॅक येणं हे खूप कॉमन झालेलं आहे सध्या, इस्पेशली यंग जनरेशन्समध्ये. म्हणजे जे लोक 40 वर्षाच्या खाली आहेत आणि त्यांना हार्ट अटॅक येतात, तर असे सध्या पेशंट खूप वाढलेले आहेत. आणि याचं कारण आहे की स्ट्रेस आणि झोप न होणं. आणि असं मेडिकल भाषेत असं म्हटलं जातं की व्यवस्थित न झोपणं किंवा दिवसात हार्डली 3 ते 4 तास झोपणं इज इक्वल टू स्मोकिंग ऑलमोस्ट 20 सिगरेट्स अ डे, हे इतकं हानिकारक असतं. डॉक्टर गौतम, तुम्ही आहाराचा देखील कार्यक्रमामध्ये उल्लेख झाला, या आहाराचा हृदयावर कसा प्रभाव पडतो, त्याचं महत्त्व कितपत आहे आणि कोणते बदल करणे या अनुषंगाने गरजेचे आहेत? सो हार्ट फेलियरमध्ये डाएटच्या दृष्टिकोनाने दोनच महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक तर लो सोडियम डाएट असणं, म्हणजे जास्ती सॉल्टी पदार्थ न खाणं, आणि दुसरी गोष्ट की पाण्याचा इनटेक लिमिट करणं. हे दोन्ही महत्त्वाचे मुद्दे आहेत. ह्याचं कारण असं आहे की सॉल्ट जेवढं आपण जास्ती घेतो तेवढा हार्टवरती परिणाम आणि लोड वाढतो. सो आपल्या ह्याच्यातले जे सॉल्टी प्रोडक्ट्स आहेत म्हणजे काय की पिकल्स आहेत किंवा सॉल्टेड पीनट्स असतात, लोक चाट मसाला खातात, ह्या सगळ्यात बराच सॉल्ट असतो, नूडल्स असतात. सो हे फूड्स अवॉइड करायला पाहिजेत. दुसरी गोष्ट फ्लुइड रिस्ट्रिक्शन, म्हणजे काय की पाणी कमी करणं. सो पाणी जास्ती प्यायल्यानी हृदयावरती परत लोड वाढतो. ओवरऑल व्हॉट्सॲपवरती हा मेसेज खूप कॉमनली फिरत असतो की वॉटर थेरपी, पाणी भरपूर प्या, 4 लिटरपेक्षा जास्ती प्या. बट ह्या आजारामध्ये ज्यांना हृदयाचा हार्ट फेलियर आहे त्यांच्यामध्ये पाणी जास्ती प्यायल्यानी उलट त्रास जास्ती होतो, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये वॉटर रिस्ट्रिक्शन पाहिजे. तर वॉटर रिस्ट्रिक्शन म्हणजे काय, फक्त पाणी नाही पण पाण्याच्या सोबत ओव्हरऑल लिक्विड इनटेक, म्हणजे चहा, कॉफी, ताक किंवा बाकी पण काय जर लिक्विड असतील, सांबार, तर ह्या सगळ्याचं मिळून तुम्हाला तुमचे डॉक्टर एक इनटेक सांगतील, म्हणजे 1 लिटर, 1.5 लिटर, 2 लिटर. तर त्या हिशोबानी तेवढं निवांत ते प्यायला पाहिजे. असंही नाही की बाबा आज मी 1 लिटर प्यायलो तर उद्या 3 लिटर पिईन, असं ऍड करता येत नाही आपल्याला. डेलीचा एक पर्टिक्युलर लिमिट असतो आणि तो आपण जर फॉलो केला तर डेफिनेटली हार्ट फेलियरवरती एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो. डॉक्टर योगेश, लठ्ठपणा रुग्णांमध्ये हार्ट फेल्युअरसाठी केल्या जाणाऱ्या बेरियाट्रिक सर्जरीचा काय परिणाम होतो? तर बेरियाट्रिक सर्जरी इज अ मेजर सर्जरी आहे एकदम. तर बेरियाट्रिक सर्जरी तुम्ही केला तर तुमचं वजन कमी होतं. वजन कमी होण्यामुळे तुमचे विसरल फॅट परत एकदा कमी होणार आणि तुमची हृदयाची कार्यक्षमता वाढणार. दुसरी गोष्ट हे आहे की तुमच्या वजन कमी झाल्यामुळे तुमचं हायपरटेन्शन आणि ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येतं. ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये आला तर तुमच्या हृदयाच्या फेलियरचा धोका कमी होतो. आणि वजन कमी झाल्यामुळे अदर इंजरीज लाईक डायबिटीज आहे, बीपी आहे, तुमचं थायरॉइड आहे, हे सगळं पण कंट्रोलमध्ये येतो आणि त्याच्यामुळे झालेला हार्ट फेलियरचा धोका पण तुमच्या शरीरात खूपच कमी होऊन जाते. आणि चौथी गोष्ट, तुमच्या जीवनाची गुणवत्ता सुधारते. त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही स्वतःला फ्रेश फील करता आणि त्याच्यामुळे तुमच्या हार्ट फेलियरचा स्ट्रेस हार्मोन तुमच्या बॉडीमध्ये कमी होतो आणि तुम्ही हार्ट फेलियरच्या धोक्यापासून वाचू शकता. पण एक गोष्ट आहे की प्रत्येक रुग्ण वेगळे वेगळे आहे. तर अशा प्रकारची मेजर सर्जरी केल्याच्या पूर्वी तुम्हाला एक वैद्यकीय सल्ला घ्यायचे खूपच महत्वाचे आहे. डॉक्टर अनुप, तुम्ही सांगू शकाल का की आहार विहार आणि व्यायाम कसा महत्वाचा आहे, कारण बऱ्याच वेळा आपण या सगळ्याकडे दुर्लक्ष करत असतो. आहार हा नेहमी चांगलाच असला पाहिजे की ज्याच्यामध्ये पालेभाज्या, फळं, तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर अंड्याचं पांढरं किंवा चिकन, मासे, या गोष्टी तुम्ही खाऊ शकता. शक्यतो रेड मीट म्हणजे लाल मांस, म्हणजे मटण, पोर्क, बीफ या गोष्टी शक्यतो टाळाव्यात, कारण याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण खूप जास्त असतं. मी माझ्या प्रत्येक पेशंटला असंच सांगतो की कोलेस्ट्रॉल वाढू नये म्हणून सगळ्यात चांगला उपाय म्हणजे जेवणामध्ये जे आपण तेल वापरतो तर ते कुठल्या ब्रँडचं आहे किंवा ते कुठनं आणलं आहे याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे ते तुम्ही किती वापरताय हे खूप महत्त्वाचं आहे. तर नवरा आणि बायकोमध्ये मिळून 1 लिटर तेल हे 1 महिन्यामध्ये पुरलं पाहिजे आणि याच्यामध्ये व्यवस्थित स्वयंपाक होतो. व्यायामाचं म्हणायला गेलं तर ॲटलीस्ट 45 मिनिटं रोज चालणे किंवा ब्रिस्क वॉक करणे, म्हणजे थोडं भरभर चालणे, आणि हे ॲटलीस्ट 5 दिवस आठवड्यातनं केलं तर एक तुमच्या बॉडीला एक टोन येतो, तुमचं वजन कंट्रोलमध्ये राहतं आणि
ब्लड प्रेशर, डायबिटीस लागण्याची चान्सेस कमी होतात आणि याच्यामुळेच इव्हेंच्युअली हार्ट फेल्युअर व्हायचे चान्सेस कमी होतात. डॉक्टर योगेश, आहाराचं महत्व कसं स्पष्ट कराल? तुमच्या एकदम संतुलित असला पाहिजे. तुमच्या आहारमध्ये जंक फूड तुम्हाला अवॉइड करायला पाहिजे आणि पेय पदार्थ, थंड पेय पदार्थ, कार्बोनेटेड ड्रिंक्स आहे ते तुम्हाला अवॉइड करायला पाहिजे. आहारमध्ये तुम्ही हाय फायबर डाएट घेऊ शकता. प्रोटीन्स तुमच्या आहारमध्ये जास्त करा, कार्बोहायड्रेट कमी करा, त्याने तुमचा संतुलित आहार बने. फ्रूट ज्युसेस अवॉइड करा. तुम्ही कच्चे फ्रुट्स खाऊ शकता, फळ खाऊ शकता, पण ज्युसेस मध्ये काय करतात लोक, शुगर ऍड करतात. तर शुगर ऍड केली आणि त्याच्या जे फायबर्स कंटेंट आता फ्रुट्सचे ते कमी होऊन जातो, मग ते काय फायद्याचं नाही. तर तुम्ही कच्चे फळ खावा, त्याने तुमच्या ऍक्टिव्ह, तुमचं हार्ट पण स्ट्रॉंग होईल, तुमच्या बॉडीमध्ये अँटीऑक्सिडंटचं प्रमाण वाढेल आणि हार्ट फेलियरची शक्यता खूपच कमी होऊन जाईल. आहार विहार आणि व्यायाम कसा महत्वाचा आहे? सो आहारावरती कंट्रोल केल्याने रिपीट हार्ट फेलियर हॉस्पिटलायझेशन म्हणजे काय, की जो पेशंट हार्ट फेलियरसाठी ऍडमिट आज झालाय, डिस्चार्ज झालाय, आपण जर त्याचा आहार कंट्रोल केला आणि वजन कंट्रोल केलं, तर त्यावेळेला असं होतं की रिपीट हॉस्पिटलायझेशन म्हणजे परत रुग्ण रिअॅडमिट होणं, परत सेम सिमटम्सनी. म्हणजे काय की आज दम घेऊन पेशंट डिस्चार्ज झाला आणि बरं आहे, तर परत 7 दिवसांनी परत दम लागला, ह्याचं जर रिस्क असतं ते कमी होतं. दुसरं लॉंग टर्म रिस्क म्हणजे काय, की लॉंग टर्म माणसाची लाईफ स्पॅन जी असते ती पण इम्प्रूव्ह होते. आणि तिसरी क्षमता, म्हणजे जर आज माणूस 400 मीटर चालू शकतोय दम लागल्याशिवाय, तर ते उद्या 1000 मीटर किंवा 1.5 किलोमीटर पण होऊ शकतं. डॉक्टर योगेश, डॉक्टर गौतम आणि डॉक्टर अनुप, तुम्ही या कार्यक्रमामध्ये आम्हाला सर्वांना एक योग्य पद्धतीने मार्गदर्शन केलंय, त्याबद्दल आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार.